Hello students, I am Poddar madam. Today we will learn the first chapter laws of motion of science 1 and the topic is speed and velocity. What is mean by speed? Speed is the distance traveled in one direction by an object in unit time is called its speed. म्हणजे अंतर आपल्याला कव्हर करायचं आहे एकाच दिशेने त्या वस्तूकडनं आणि दिलेल्या वेळेमध्ये त्याला आपण स्पीड असं म्हणतो. Then formula for speed is total distance traveled upon time required. This speed is the scalar quantity. What is scalar? We are learned in the 8th standard. Scalar quantity means the quantity which has the magnitude only, then it is scalar. Thala marathit apan chal asa manu. Then next one is the velocity. What is velocity? The displacement that occurs in unit time is called its velocity. Thala marathit apan veg asa manu. This velocity is denoted by v. याच्यावर मी एरो दाखवलेला आहे. एरो का बरं दाखवलाय? बिकॉज दिस वेलॉसिटी इज द वेक्टर क्वांटिटी. इट हॅज द मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन अँड हेन्स इट इज वेक्टर क्वांटिटी. इट इज अ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. देन स्पीड रिलेटेड विथ द डिस्टन्स अँड वेलॉसिटी रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट. देन दिस फॉर्म्युला फॉर द वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. Then units of speed and velocity are the same. In SI system, the unit is meter per second. In CGS system, it is centimeter per second. Then effect of speed and direction on velocity. याचा तर इफेक्ट काय आहे स्पीड अँड व्हेलॉसिटीला तो आपण बघू. रीड द पेज नंबर 3. आफ्टर रीडिंग इट वी कॅन गेट द रिझल्ट. द व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड एज वेल एज डायरेक्शन. व्हेलॉसिटी आणि स्पीड. वेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड एज वेल एज डायरेक्शन. स्पीडवर पण डिपेंड आहे आणि डायरेक्शनवर. वेलॉसिटी चेंजेस बाय चेंजिंग द स्पीड व्हाईल किपिंग द डायरेक्शन सेम. वेलॉसिटी केव्हा केव्हा चेंज होते? वेग केव्हा केव्हा बदलतो? जेव्हा चेंजिंग द स्पीड व्हाईल किपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे आपण चाल बदलली पण त्याची दिशा समान असेल तर. सेकंड वे इज चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल किपिंग द स्पीड सेम. म्हणजे चेंजिंग द डायरेक्शन आपण त्याची दिशा बदलली पण त्याची चाल समान असेल तर. हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. थर्ड वन इज चेंजिंग द डायरेक्शन एज वेल एज द स्पीड. म्हणजे तुम्ही त्याची चालही बदलाल आणि दिशाही बदलाल तरी सुद्धा आपल्याला वेलॉसिटी म्हणजे वेग बदललेला दिसेल. देन नेक्स्ट वन इज युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म स्पीड. वॉट इज मीन बाय युनिफॉर्म स्पीड? म्हणजे एक समान गती अँड नॉन युनिफॉर्म मीन्स नैक समान गती. या दोघांची आपल्याला व्याख्या सांगायची आहे, उदाहरण बघायचं. वॉट इज मीन बाय युनिफॉर्म स्पीड? इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स द इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल देन इट इज सेट टू बी मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. म्हणजे एखादी वस्तू डिस्टन्स सारखा आहे आणि टाइम इंटरवल पण समान असेल तर ती युनिफॉर्म स्पीडमध्ये आहे असं आपण म्हणू. याच्या विरुद्ध आपल्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म स्पीड. नॉन युनिफॉर्म मोशन ऑर स्पीड. इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल देन इट इज सेट टू बी नॉन युनिफॉर्म स्पीड. म्हणजे डिस्टन्स आपल्याला बदलायचे इक्वल किंवा अनइक्वल पण टाइम इंटरवल सेम असेल त्याला म्हणू आपण नॉन युनिफॉर्म स्पीड. देन सी द एक्झाम्पल ऑन पेज 4. देन व्हॉट इज मीन बाय ॲसेलरेशन? This acceleration is the rate of change of velocity. It is denoted by A. Here arrow is taken on A. That is, this acceleration is vector quantity. It has a magnitude as well as direction and hence it is written as this much. Then acceleration, formula for acceleration is a change in velocity upon time. What is mean by change in velocity? Change in velocity means here the velocity changes. The initial velocity is u and final velocity is v. ते दाखवलंय आपल्याला u इनिशियल व्हेलॉसिटी आणि v फायनल व्हेलॉसिटी. देन ॲसेलरेशन A इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. या दोघांमधला आपल्याला फरक घ्यावा लागेल. मोठी कोणती असेल? फायनल व्हेलॉसिटी. आणि इनिशियल लहान, म्हणून मोठ्यातनं आपल्याला लहान वजा करायचं आहे. द फॉर्म्युला इज A इज इक्वल टू v मायनस u अपॉन t. देन SI युनिट ऑफ दिस ॲसेलरेशन इज मीटर पर सेकंड अँड CGS युनिट इज सेंटीमीटर पर सेकंड. आता हे SI युनिट कसं आहे ते आपण इथे बघू.
वी माइनस यू मीन्स दिस इज वेलोसिटी, इट इज टेकन एज एम मीटर पर सेकंड एंड टी टाइम इज टेकन एज सेकंड, देयर फोर मीटर पर सेकंड अपॉन सेकंड दैट इज मीटर पर सेकंड स्क्वेयर एंड हेंस एक्सेलरेशन इज एसआई यूनिट ऑफ एक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेयर एंड सीजीएस इज सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेयर. देन नेक्स्ट वन इज पॉजिटिव एक्सेलरेशन. पॉजिटिव एक्सेलरेशन मीन्स द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इंक्रीजेस विथ टाइम. डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन एंड वेलॉसिटी इज द सेम, म्हणजे वेलॉसिटी ऑब्जेक्टची वाढते. वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ टाइम, त्या त्या वेळेनुसार त्याची वेलॉसिटी वाढते. डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन अँड वेलॉसिटी इज द सेम, या दोघांची डायरेक्शन कशी असेल, सेम असेल, त्याला म्हणू आपण पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. वॉट इज निगेटिव्ह एक्सेलरेशन, इट इज ऑल्सो नोन एज रिटार्डेशन ऑर डिसेलरेशन, त्यालाच मराठीत म्हणतात मंदन किंवा अवत्वरण. द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम. पॉझिटिव्हमध्ये इन्क्रीजेस म्हटलं आपण आणि निगेटिव्हमध्ये काय म्हटलं, डिक्रीजेस विथ टाइम. देन डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. इथे या दोघांचीही डायरेक्शन कशी असेल, डिफरंट असेल, ती एकमेकांच्या कशी असेल, विरुद्ध असेल, असं आपल्याला सांगता येणार आहे. देन नेक्स्ट वन इज अ झिरो एक्सेलरेशन. इफ वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम, ती चेंजेस होत नाही, इट इज युनिफॉर्म, देन इफ व्ही इज इक्वल टू झिरो देन ए इज ऑल्सो झिरो, देन इट इज नोन एज झिरो एक्सेलरेशन. वी कॅन सी द एक्झाम्पल ऑन पेज फाईव्ह. पेज नंबर फाईव्ह वर आपल्याला त्याचं एक्झाम्पल बघता येणार आहे. पेज फाईव्ह, एक्झाम्पल ऑन पेज फाईव्ह. देन राईट डाऊन द होमवर्क. Distinguish between the speed and velocity and what is retardation, give example. If you like this video, then do like and subscribe. Thank you.